तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं हवामान अपडेट्स या यूट्यूब चॅनलवर। तर मित्रांनो, आजपासून बऱ्याचशा भागांमध्ये आपल्याला मोठ्या पावसाला सुरुवात होणार आहे, पण राज्यातील असेही काही भाग असतील ज्या भागांमध्ये आज देखील सूर्यदर्शन असेल, आज देखील पावसाचा उघाड असेल। तर जाणून घेऊयात सविस्तर अपडेट काय आहे याविषयी। पण तत्पूर्वी तुम्हाला एक विनंती, तुम्ही व्हिडिओ पाहतायत परंतु आपल्या चॅनलला काही सबस्क्राईब करत नाहीत, त्यामुळे आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या व व्हिडिओला एक लाईक देखील नक्की करून घ्या। जसं की तुम्ही स्क्रीनवर बघू शकताय, आज दुपारनंतर कोकणात पुन्हा एकदा मोठ्या पावसाला सुरुवात होण्याची शक्यता आहे। यामध्ये मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, राजापूर, सावंतवाडी, कल्याण, डोंबिवली, वसई, विरारच्या एकंदरीत संपूर्णच कोकणपट्टीमध्ये आज रात्रीपर्यंत मोठा पाऊस होणार आहे। मित्रांनो, तुमच्या भागामध्ये वातावरण कसे आहे ते देखील आम्हाला कमेंट करून सांगा। तसेच तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या लोकेशनवरून पाहताय ते देखील कमेंट करून नक्की कळवा, म्हणजे आपण येणाऱ्या व्हिडिओमध्ये त्या भागाचा देखील आढावा घेऊन येत असतो। तुम्ही जर चॅनलला सबस्क्राईब केला असेल तरच तुमची कमेंट आमच्यापर्यंत पोहोचत असते, त्यामुळे आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। तसेच मध्य महाराष्ट्रातील पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, पंढरपूर, अहमदनगर, पंढरपूरच्या सर्वत्र परिसरामध्ये आज सायंकाळी आणि रात्रीपर्यंत पावसाला पोषक वातावरण तयार होऊन हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आज या भागांमध्ये झालेला पाहायला मिळेल। तसेच जर मराठवाड्याचा अंदाज पाहिला तर मराठवाड्यातील परिस्थिती आज अशी असेल, काही भागांमध्ये ऊन तर काही भागांमध्ये ढगाळ वातावरण दुपारपर्यंत आपल्याला पाहायला मिळेल। मात्र सायंकाळी आणि रात्री मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, हिंगोली, परभणी, नांदेड, बीड, लातूर, धाराशिवच्या काही भागांमध्ये आपल्याला तुरळक ठिकाणी हलक्या सरी झालेल्या पाहायला मिळतील। मित्रांनो, उत्तर महाराष्ट्रात देखील आज पावसाचा जोर वाढलेला पाहायला मिळतोय। रात्रीपर्यंत नाशिक, मालेगाव, नंदुरबार, धुळे, जळगाव, चाळीसगाव, मनमाडच्या सर्वत्र परिसरांमध्ये आपल्याला हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झालेला पाहायला मिळेल। विदर्भाचा विचार केला तर विदर्भातील अकोला, अमरावती, नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, भंडारा, यवतमाळ, वर्धा, वाशिम, बुलढाणा, नागपूर, तसेच सर्वत्र विदर्भामध्ये आपल्याला दुपारनंतर ढगाळ वातावरण झालेलं पाहायला मिळेल। तर सायंकाळी आणि रात्री हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस तुरळक ठिकाणी भाग बदलत झालेला पाहायला मिळेल। तर मित्रांनो, ही होती हवामानाबद्दल छोटीशी माहिती। माहिती आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद। तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये।